जेव्हा आपण एखाद्या सुंदर स्त्रीकडे बघतो, ती छान मेंटेन असेल, छान तयार झाली असेल, सुंदर दिसत असेल, तर आपल्यालाही छान वाटतं की नाही? पण लगेच आपल्या डोक्यात विचार येतो की खूप पैसेवाली असेल, जिमला जात असेल, काही कामं असेल, किंवा खूप महागडे प्रॉडक्ट्स किंवा खूप महागडे कपडे असतील. पण असंच असेल असं अजिबात नाही, यातलं काहीच नसूही शकतं. हाय, हॅलो, नमस्कार, मी नीता आणि पुन्हा एकदा माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आजचा स्पेशल टॉपिक खास माझ्या मैत्रिणींसाठी, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, टायटलवरून तुम्हाला कळलंच असेल. पण तुम्हालाही तुमची लाईफस्टाईल चेंज करायची असेल किंवा ज्या छोट्या छोट्या चुका तुम्ही करता त्या जर बदलायच्या असेल तर व्हिडिओ पूर्ण आणि शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रत्येक स्त्रीला वाटत असं की मी छान दिसावं, सुंदर दिसावं, मेंटेन राहावं. पण अशा काही चुका आपण करतो की त्यामुळे आपल्या वयापेक्षा आपण मोठे दिसतो, जास्त मॅच्युअर दिसतो. तर त्या चुका काय आहेत हे मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे आणि काही टिप्स तुमच्याशी शेअर करणार आहे ज्यामुळे तुम्ही त्या सुधारू शकता. तर सगळ्यात पहिल्या नंबरची टिप आहे ती म्हणजे हेअरस्टाईल. तर सगळ्यात मोठी हेअरस्टाईलमध्ये जी चूक करतो ती आपण केस बांधण्यामध्ये. आता आपण रोज मोकळे केस सोडू शकत नाही, आपल्याला केस वर किंवा बांधावेच लागतात. तर त्याचे दोन प्रकार आहे. दोन्ही साईडला मी दोन इमेजेस किंवा व्हिडिओज शेअर करते. एका साईडला मी केस वर बांधले आहेत किंवा मग पोणी वर बांधतात बरेच जणं, आणि दुसऱ्या साईडला केस मी एकदम खालच्या साईडला बांधले आहेत किंवा पोणी खालच्या साईडला केली आहे. तर दोन्ही व्हिडिओजमध्ये इतका फरक आहे. तुमच्या हेअरस्टाईलमध्ये तर फरक दिसतोच आणि तोच फरक तुमच्या चेहऱ्यामध्ये दिसतो. पूर्ण चेहऱ्याचा लुक चेंज होऊन जातो. वर कोणी घातली तर किती चेहऱ्यामध्ये चेंज आला, आणि एकदम खालच्या साईडला कोणी घातली तर किती मॅच्युअर आणि किती मोठा वाटत आहे चेहरा. त्यामुळे पोणी घालताना नेहमी लक्ष द्या की पोणी घालत असाल किंवा मग वर केस बांधत असाल तर थोडे केस घेऊन पोणी बांधा आणि त्यानंतर मोकळे केस सोडा. त्यानंतर हेअरस्टाईलमध्ये दुसरी आणि मोठी चूक ती म्हणजे पार्टिशन. बऱ्याच जणांना मिडल पार्टिशन करायचं असतं, पण बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर, मॅक्सिमम 90% लोकांच्या चेहऱ्यावर मिडल पार्टिशन सूट होत नाही, चांगलं दिसत नाही, आणि त्यामुळे खूप मॅच्युअर, खूप मोठं वाटतं. दोन्ही हेअरस्टाईलमधला फरक तुम्ही बघू शकता. एका साईडला मी मिडल पार्टिशन केलं आहे आणि एका साईडला साईड पार्टिशन आहे. तर नेहमी ट्राय करा की साईड पार्टिशन करा. बरेचदा आपण ॲक्ट्रेसचं बघून मिडल पार्टिशन करतो, पण काही लोकांनाच ते सूट करतं, प्रत्येकाला ते सूट होत नाही, आणि त्यामुळे चेहऱ्याचा लुक पूर्ण बदलून जातो आणि खूप मोठे वाटतो. आणखी एक हेअरस्टाईलमध्ये केली जाणारी चूक ती म्हणजे खूप जास्त ओढून ताणून केस बांधणं. बऱ्याच जणांना तेलही लावायची सवय असते, तर प्लीज ऑइलिंग तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा करू शकता. कारण ऑइलिंग करून केस बांधले तर त्यामुळे खूप जास्त ते ओढून ताणून बांधले जातात, त्यामुळे चेहरा मोठा दिसतो, ऑटोमॅटिकली तुम्हीही मोठे दिसता. तर फरक तुम्ही दोन्ही साईडनी बघू शकता. त्यापेक्षा जर तुम्ही पफ काढलात किंवा छान केसांच्या फ्लेक्स सोडल्या तर एकदम नॅचरल लुक येतो आणि छानही वाटतं. त्यामुळे पूर्ण केस बांधल्यापेक्षा अगदी थोडे केस बांधा आणि थोडे मोकळे सोडा. त्यामुळे तुमचं एजही कळणार नाही आणि तेवढे मॅच्युअर तुम्ही वाटणार नाही. त्यानंतरची दुसरी टिप ती म्हणजे टिकली. मी आता तुम्हाला प्रॅक्टिकलीच करून दाखवणार आहे, म्हणजे व्हिडिओतून शेअर करणार आहे की टिकली जर तुम्ही मोठी लावत असाल तर किती मॅच्युअर आणि किती मोठं असल्याचं फील होतं. आणि तीच मी दुसऱ्या साईडला अगदी छोटीशी बारीक टिकली लावली आहे तर किती नॅचरल आणि किती यंग असल्याचं फील होतं. एक टिकलीमुळे तुमचा पूर्ण लुक चेंज होऊ शकतो. येस, तुम्ही मोठी टिकली लावू शकता, पण जर तुमचा आउटफिट, तुमची साडी तशी असेल किंवा मग पर्टिक्युलर एखादं फंक्शनसाठी तुम्ही रेडी झाला असेल तर त्यावर तुम्ही मोठी टिकली नक्कीच लावू शकतात. बऱ्याच जणांचं फोरहेड खूप मोठं असतं, त्यांना छान मोठी टिकली खूप मस्त दिसते. पण आपल्याला जशा पॅटर्नचा आपण ड्रेस घातला आहे किंवा जसं आपण रेडी झालो त्यानुसार जर तुम्ही छोटी टिकली लावली तर ती कधीही चांगली दिसेल आणि तेवढं मॅच्युअर आपला चेहरा वाटणार नाही आणि तुम्ही यंग दिसाल. त्यानंतरचा तिसरा पॉईंट म्हणजे फिटेड ड्रेस. मी एकच ड्रेस घातला आहे, पण एका साईडला तो अगदीच लूज आहे आणि दुसऱ्या साईडला फिटेड आहे. त्यामुळे ड्रेस घालताना असे ड्रेस घाला. आय नो आता खूप जास्त फिटिंगचे ड्रेस घातल्या जात नाही किंवा बऱ्याच जणांना ते आवडत नाही, पण थोडी तरी आपल्या ड्रेसला फिटिंग असावी. एकदम लूज आणि एकदम फिटेड ड्रेस घातल्यापेक्षा मीडियम फिटेड असलेला ड्रेस घालावा. त्यांनी आपल्या पूर्ण पर्सनॅलिटीमध्ये चेंज होतो, एक वेगळा लुक येतो आणि आपण यंग दिसू शकतो. तर फरक तुम्ही दोन्ही साईडला बघू शकता. दोन्ही साईडला तुम्हाला फरक दिसेल आणि कोणता चांगला वाटतो हे तुम्हीच डिसाईड करा. त्यामुळे जर फिटेड ड्रेस घातले तर ऑलवेज बेस्ट राहतं.
खूप जास्त फिटेड कपडे आपण आता घालू शकत नाही, बऱ्याच जणांना ते आवडतही नाही, पण शक्य होईल तर थोडेफार फिटेड ड्रेस तुम्ही नक्की घालायचं ट्राय करा. पूर्ण पर्सनॅलिटी तुमची चेंज होतं आणि तुम्ही यंग दिसू लागतात. त्यानंतरचा चौथा पॉईंट आहे एकाच पॅटर्नचे ड्रेस. बरेच जणांना सवय असते की ते नेहमी, म्हणजे कुठलं फंक्शन असू देत, डेली वेअरसाठी असू देत, कुठेही जात असेल तरी एकाच पॅटर्नचे ड्रेस घालतात, कारण त्याची इतकी सवय झालेली असते, त्याशिवाय कम्फर्टेबल त्यांना वाटत नाही आणि दुसरा पॅटर्न किंवा दुसरा ड्रेस आपल्याला सूट होणार नाही, आपल्याला चांगला दिसणार नाही असं त्यांना वाटायला लागतं, कारण त्यांना सवयच नसते. तोच पॅटर्न घालून इतके कम्फर्टेबल होतात की तोच त्यांना आवडायला लागतो. पण खरंच सांगते, जर तुम्ही वेगवेगळ्या पॅटर्नचे ड्रेस घातलेत तर तुम्हालाच एक चेंज मिळेल, तुमची पर्सनॅलिटी चेंज होईल. आणि आजकाल इतके जास्त ट्रेंडिंग क्लोथ्स, कपडे किंवा मग इतकं मार्केटमध्ये आहे आजकाल की सगळ्या, मला वाटतं की सगळ्या प्रकारचे कपडे घालायला पाहिजे, कारण प्रत्येक ड्रेसमध्ये आपला लुक हा वेगळा येऊ शकतो. आता या ड्रेसमध्ये माझा लुक वेगळा आहे, साडीमध्ये काही वेगळाच असेल, किंवा जर मी पंजाबी ड्रेस घातला त्यामध्ये वेगळा असेल, जीन्स टॉप किंवा स्कर्ट टॉप घातला त्यामध्ये वेगळा असेल, तर प्रत्येक पॅटर्न हा ट्राय करायला पाहिजे. त्यामुळे आपली पर्सनॅलिटी ही चेंज दिसते, एक नवीन लुक दिसतो आपला आणि आपल्यालाही छान वाटतं. तर जर तुम्ही अजूनही एकाच पॅटर्नचे ड्रेस किंवा सारखेच कपडे घालत असाल तर तुम्ही नक्की हा चेंज तुमच्या रुटीनमध्ये इन्क्ल्यूड करा, बघा तुम्हाला किती छान वाटेल. त्यानंतरचा पाचवा आणि खूप महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे ड्रेसिंग सेन्स. आपल्याकडे खूप छान छान कपडे असतात, खूप महागडे कपडे असतात, ते सुंदर सुंदर कलर असतात, पण जर तुमचा ड्रेसिंग सेन्स व्यवस्थित नसेल तर कितीही महागडा ड्रेस असेल, किती सुंदर कलर असेल, किती सुंदर तो ड्रेस असेल, जो ड्रेस आपण वेअर केला आहे तो जर व्यवस्थित आपण घातला नसेल तर त्याचा पूर्ण लुक जातो. फॉर एक्झाम्पल, सिम्पल मी एक सलवार घातला आहे, त्यावरची ओढणी कशी तुम्ही घेता त्यावर खूप डिपेंड आहे. बऱ्याच जणांना लाईक आता दोन साईडनी दोन मी व्हिडिओज शेअर केले आहेत, तर एका साईडनी कशी ओढणी घेतली आणि दुसऱ्या साईडनी वन साईड ओढणी घेतली, तर खूप फरक पडतो. अशी ओढणी आता घ्यायची पद्धत, पद्धत नव्हती ती, आपण जुन्या काळी मी सुद्धा तशी ओढणी घेतली आहे, पण आता ती ट्रेंडिंगमध्ये नाही आहे. ती जर घातली तर आपण खूपच मोठे दिसतो, किंवा मग आजकाल ती चालतही नाही, त्यामुळे तुमच्याकडे जर कोणी अशी ओढणी घेताना पाहिलं तर ऑफकोर्स तुम्हाला खूप मोठं समजणार आणि ड्रेसिंग सेन्सचा पण यावरूनच अंदाजा लावला जातो की तुम्हाला किती ड्रेसिंग सेन्स आहे. तर फक्त ओढणीचा प्रश्न असतो, तोच ड्रेस ओढणी जर तुम्ही व्यवस्थितरित्या घेतली तर किती छान दिसू शकतो, आणि तीच ओढणी जर तुम्ही दुसऱ्या प्रकारे घेतली तर किती फरक दिसतो. त्यामुळे ड्रेसिंग सेन्स खूप महत्त्वाचा असतो. कुठल्या ड्रेसवर काय मॅच होतं, म्हणजे जर वेगवेगळे कुर्तीज किंवा लॅगिंग्स आपण आजकाल घेतो तर कुठल्या कलरवर कुठला कलर मॅच होतो हेही आपल्याला कळलं पाहिजे, नाहीतर अगदीच मिसमॅच कलर घातले तर तोही ड्रेसिंग सेन्स अजिबात समजला जात नाही. सो ड्रेसिंग सेन्स कळणंही आपल्याला खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे पूर्ण पर्सनॅलिटी चेंज होते. आणि जर तुम्ही चुकीचा ड्रेसिंग सेन्स केला असेल तर तो वेगळा दिसतो आणि त्यामध्ये तुम्हीसुद्धा, म्हणजे तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनसुद्धा बदलतो. त्यामुळे नेहमी ड्रेसिंग सेन्स करताना लक्षपूर्वक करा आणि ट्राय करा की तुम्ही बेस्ट दिसाल. सहाव्या नंबरचा पॉईंट आहे तो म्हणजे साडी. आता आपण साडी डेली वेअर करत नाही, काही फंक्शन असेल, काही पूजा असेल, हळदी कुंकू असेल कोणाकडे, तर आपण किंवा मग जे फेस्टिवल्स येतात त्यासाठी आपण छान साडीमध्ये तयार होतो. तर साडीमध्ये तयार व्हायचं असेल आणि तुम्हाला एखाद्या पार्टीला जायचं असेल किंवा लग्नाला जायचं असेल तर तुम्ही छान ओपन पदर घ्या, कारण तिथे काही काम करायची गरज नसते, काही गडबड नसते. त्यामुळे छान मस्त ओपन पदर घेतला, फ्री फॉल घेतला तर खूप छान वाटतं आणि पूर्ण साडीचा लुक तर चेंज होतोच, पण तुमची पर्सनॅलिटी ही खूप चेंज दिसते. बऱ्याच जणांची अशी मिसअंडरस्टँडिंग असते की साडी घातल्यानंतर मी खूप मोठे दिसते, तर असं अजिबात नाही आहे. जर तुम्ही व्यवस्थितरित्या साडी नेसलीत आणि छान तयार झालात तर तुम्ही एकदम यंग आणि मस्त ब्युटिफुल दिसू शकता. तर साडी नेसतानाही तुमचा ड्रेसिंग सेन्स परत तिथे दिसतो की तुम्ही कशाप्रकारे साडी घातली आहे, त्यानंतर कसं मॅचिंग केलेलं आहे, लाईक त्यावरची ज्वेलरी किंवा मग ब्लाऊज, हे सगळं खूप मॅटर करतं. त्यामुळे ड्रेसिंग सेन्स आणि साडी हे ऑलमोस्ट कनेक्टेड आहे. घरी असताना आपण ओपन पदर घेऊ शकत नाही, आपल्याला प्लेट्स कराव्याच लागतात कारण घरातली कामच होणार नाही जर ओपन पल्लू घेतलात तर. पण जर तुम्हाला बाहेर फंक्शनसाठी पार्टीसाठी जायचं असेल तर छान ओपन पल्लू घ्या आणि सुंदर दिसा. त्यानंतरचा सातवा पॉईंट म्हणजे फुटवेअर. बऱ्याच जणांना सवय असते की एक दोनच फुटवेअर असतात आणि
तेच सगळ्या ड्रेसवर, साड्यांवर, जीन्सवर, सगळ्या यावर एकच फुटवेअर वापरले जातात. पण जर लाईक हे पण ड्रेसिंग सेन्समध्येच येतं, जर तुम्ही एखाद्या पार्टीला जात असेल किंवा तुमचा ड्रेसिंग सेन्स काहीतरी युनिक किंवा वेगळा असेल तर त्यावर तुम्ही छान बॉक्स हील घालू शकता. जर तुमची हाईट कमी असेल, लाईक मी बॉक्स हील घालते, पेन्सिल हील आता मी वापरत नाही, पण जर तुम्हाला चालता येत असेल, तुम्हाला कम्फर्टेबल असेल, तर छान छोटी पेन्सिल हील तुम्ही घालू शकता. बरेच मार्केटमध्ये आता वेगवेगळ्या प्रकारचे फुटवेअर अवेलेबल आहेत. तुमच्या ड्रेसिंग सेन्सनुसार तुम्ही फुटवेअर चेंज करू शकता, तर तुमच्या पर्सनॅलिटीला खूप छान दिसेल आणि एकदम यंग फील होईल. आता आपल्याला ड्रेसिंग सेन्सही कळला, फुटवेअरही कळले, तर आठवा पॉईंट तो म्हणजे ज्वेलरी. मग ज्वेलरीमध्ये मंगळसूत्र असू देत, इयरिंग्स असू देत किंवा मग नेकलेसेस असू देत, पांगळ्या असू देत, इतक्या जास्त मॅटर करतात. आपण प्रत्येक फंक्शननुसार किंवा आपल्या ड्रेसिंग सेन्सनुसार त्या वियर केल्या पाहिजेत. लाईक आत्ता जसं मी वियर केलं आहे की सध्या ट्रेंडिंगमध्ये सिल्वर ज्वेलरी खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे, तर त्या प्रकारची ज्वेलरी तुम्ही कशावरही घातली तर ती खूप छान दिसेल. पण ते जर महाराष्ट्रीयन लुक असेल तर त्यावर जशी साडी असेल त्यानुसार तुम्ही ज्वेलरीज घाला. रोजच्या वापरण्यामध्ये जे आपल्या गळ्यातलं मंगळसूत्र आहे ते अगदी नाजूक असलं पाहिजे, खूप मोठं किंवा त्याचं खूप पेंडंट, खूप वाट्या मोठ्या किंवा खूप पेंडंट मोठं असेल तर ते ऑटोमॅटिक खूप मोठं असल्याचं फील देतं. त्यानुसारच जर तुम्ही छान मोठं मंगळसूत्रही अगदी नाजूकसं घातलं तर ते तुमची पर्सनॅलिटीच नाजूक वाटायला लागते आणि तुम्ही ऑटोमॅटिक यंग दिसायला लागता. त्यामुळे ज्वेलरी निवडताना प्रत्येक ठिकाणी नाजूक ज्वेलरी घाला असं मी म्हणतच नाही आहे. जसा तुम्ही ड्रेस वियर केला असेल त्यानुसार तुम्ही ज्वेलरी निवडा, ती त्यावर परफेक्ट मॅच झाली पाहिजे आणि तुमच्या पर्सनॅलिटीलाही सूट झाली पाहिजे. तर ज्वेलरी निवडताना नक्की लक्षपूर्वक निवडा आणि ते वियर करा. त्यानंतरचा नववा पॉईंट आहे तो म्हणजे बॅग्स. तर सध्या स्लिंग बॅग खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे, ज्या आपण पहिलेच्या काळी अशा हातात घेऊन जायचो बॅग, त्या आता कुणाकडे जास्त दिसत नाही कारण त्यामध्ये उगाचच जास्त सामान भरलं जातं आणि ती बॅग इतकी फुगते की आपला आपण जो ड्रेस इतकं छान तयार झालो त्याचा पूर्ण लुक जातो. त्यामुळे स्लिंग बॅग घ्या. स्लिंग बॅगमध्ये खूप सारे ऑप्शन्स आहे आणि प्रत्येक पार्टीनुसार, फंक्शननुसार तुम्ही तुमची बॅग चेंज करू शकता. तुमच्या कपड्यानुसार तुमची बॅग तुम्ही चेंज करू शकता. म्हणजे जीन्स टॉप घातलं असेल तर तुम्ही वेगळी बॅग घेऊ शकता, किंवा पार्टीला जायचं असेल तर छान मस्त अशी एक पर्स किंवा मग जशी मी व्हिडिओमध्ये दाखवली तशी बॅग तुम्ही घेऊ शकता. खूप छान दिसेल आणि तुमच्या पर्सनॅलिटीला सूट करेल. जर आउटडेटेड गोष्टी आपण केल्या, मग त्या बॅग्सच्याही असू देत, जर आउटडेटेड बॅग आपण वापरली तर ऑटोमॅटिक आपण मोठे आहोत किंवा आपल्याला सध्या ट्रेंड काय चालू आहे हे अजिबात माहिती नाही असं गृहीत धरलं जातं. त्यामुळे जे ट्रेंडिंगमध्ये चालू असतं ते करायला शिका आणि ऑटोमॅटिक यंग राहाल. ऑलमोस्ट माझे सगळे पॉईंट्स सांगून झाले आहेत आणि आता सगळ्यात लास्ट आणि खूप महत्त्वाचा पॉईंट, जो बऱ्याच जणांना करायला वेळ नसतो, करायला आवडत नाही, तर असे खूप सारे रिझन आहे, पण माझ्या मते हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे मेकअप. मी असं अजिबात म्हणणार नाही आहे की तुम्ही घरी असतानाही खूप जास्त मेकअप करून घरातली कामं करा किंवा घरी असतानाही खूप जास्त मेकअप वेअर करून राहा असं अजिबात नाही. पण घरी असतानाही नुसतं तुम्ही काजळं लावू शकता, छानसं लिप ग्लॉस किंवा लाईट लिपस्टिक लावू शकता, आणि तेच जर तुम्हाला बाहेर जायचं असेल तर तुम्ही छान असा मेकअप केला तर त्यामुळे आपले जे फीचर्स आहेत ते एन्हान्स होतात आणि छान छान वाटते, एक छान फीलिंग येते. कारण त्यासाठी आपल्याकडे खूप असे महागडे प्रॉडक्ट असले पाहिजे असं अजिबात नाही आहे. आपल्याकडे थोडेफार प्रॉडक्ट्स असले तरी आपण छान मस्त मेकअप करू शकतो आणि त्यासाठीचे मी काही व्हिडिओजही तुमच्याशी शेअर केले आहेत. कारण बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की मेकअप केल्याने नॅचरल वाटत नाही, तर असं अजिबात नाही आहे. इतका नॅचरली आणि इतका लाईट मेकअप तुम्ही करू शकता आणि इतकं सुंदर दिसेल, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. मेकअप स्वतःचा स्वतःला अगदी लाईट मेकअप तरी आलाच पाहिजे आणि त्यासाठीचे मी काही व्हिडिओजही तुमच्याशी शेअर केले आहेत. आणि आणखीही तुम्हाला बिगिनर्स मेकअपचे ट्युटोरियल किंवा व्हिडिओज पाहिजे असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. त्यामुळे जर मी छान मेकअप केला, छान हेअरस्टाईल केली, छान ड्रेसिंग सेन्स केला आणि छान अशी लाईट ज्वेलरी घातली, आता सध्या वॉचेसचंही म्हणजे ट्रेंड चालू आहे, अशा मोठ्या वॉचेस बऱ्याच चालतात, त्याच्या एकदम छोट्या डायल असलेल्या, खूप जुन्या झाल्या. आता त्या माझी लग्नातली वॉच होती, आजही मी तीच वापरते असं प्लीज अजिबात म्हणू नका. ट्रेंडमध्ये जे चालू आहे ते करण्याचा प्रयत्न कराल. थोडंसं तुमच्या लाईफस्टाईलमध्ये जर तुम्ही चेंज आणलात, ज्या गोष्टी ट्रेंडिंगमध्ये चालू आहेत त्या करण्याचा प्रयत्न केलात, स्वतःला मेंटेन ठेवलं, तर तुम्ही यंग दिसाल
आणि आपल्या वयापेक्षा तुम्ही यंग दिसू शकता. अशा काही छोट्या छोट्या चुका आपण करतो आणि त्यामुळेच मग आपण आपल्या वयापेक्षा, ॲक्च्युअल वयापेक्षा मोठे दिसायला लागतो. तर फार छोट्या छोट्या चुका आहेत, त्यासाठी काही जास्त पैसे लागणार नाही आहे किंवा खूप जास्त असं शिकण्यासारखंही नाही आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या तुम्ही रोजच्या दैनंदिन जीवनात आत्ता सुरुवात करा करायला आणि बघा किती छान वाटतं स्वतःला. दुसऱ्याला आपण किती मोठे वाटतो किती छोटे वाटतो ह्यानी काहीच फरक पडत नाही. आपल्याला आपण कसं वाटतो आहे हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आपल्याला जर आपण छान तयार झालो, छान मेकअप केला आवडत असेल तर नक्कीच स्वतःसाठी करा. आणि यंग राहण्यासाठी तर तुम्हाला हे करावंच लागेल, छान सुंदर दिसण्यासाठी करावंच लागेल. त्यासाठी खूप महागडे ड्रेस किंवा खूप सारा मेकअप, जिम जाणं हे ऑफकोर्स हे इम्पॉर्टंट आहे, पण प्रत्येक वेळी हे केलं पाहिजे असं अजिबात नाही आहे. छोट्या छोट्या गोष्टी करा आणि बघा तुमच्यातला एक चेंज किंवा मग कसं वाटतं आहे तुम्हाला. आणि खरंच हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर मला कमेंट करा, लाईक करायला विसरू नका. आणि चॅनलवर जर तुम्ही फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग उद्या भेटूया एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.